मुंबई थी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणं, मातोश्रीवर घुसून हनुमान चालीसा वाचणं, अशा प्रकारची भाषा नुसती वापरली नाही त्याने। जणू काय आम्ही महान योद्धे आहोत, सत्यवादी आहोत, अशा प्रकारचा आव आणून त्या मुंबईत आले बंटी आणि बबली अमरावतीचे। त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। मला आता समजलं नागपुरात की प्रधानमंत्र्यांचा दौरा आहे मुंबई, त्या दौऱ्याला गालबोट लागू नये या सबबीखाली त्यांनी पळ काढले, आंदोलन मागे घेतलं म्हणजे पळ काढले, शेपूट घातले। प्रधानमंत्र्यांचा दौरा आहे, त्या दौऱ्याची जबाबदारी ही राज्य सरकारची महाराष्ट्राची तर आहेच। ते प्रधानमंत्री आमचे आहेत, एका पक्षाचे नाहीत, आणि प्रधानमंत्र्यांविषयी आम्हालाही तितकाच आदर। प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, लागावं असं महाराष्ट्राला किंवा शिवसेनेला कधीच वाटणार नाही। किंबहुना जर कुणी गालबोट लावत असेल तर तिथे सरकार काय, सरकार असो अगर नसो, शिवसेना तिथे ठामपणे उभी राहील प्रधानमंत्र्यांचं रक्षण करण्यासाठी, किंवा जे गालबोट लावू इच्छितात त्यांचा समाचार घेण्यासाठी। त्याच्यामुळे आता हे जे काय बंटी आणि बबली गालबोट लागेल म्हणून आम्ही माघार घेत आहोत, पळून जात आहोत, हा त्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा। ज्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत मुंबईत, तो रेटा आहे शिवसैनिकांचा। मला आश्चर्य वाटतं, आमच्या शिवसैनिकांचं कौतुकी वाटतंय। माझं आताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की शिवसैनिकांनी तिथे काही अँब्युलन्स पण तयार ठेवल्या होत्या, जर बंटी आणि बबलीला अँब्युलन्स मध्ये न्यावं लागलं, म्हणजे चांगला अँब्युलन्स ज्या इमर्जन्सीला लागतात अशा अँब्युलन्स, आमच्या शिवसैनिक किती काळजी घेतात बघा आंदोलन करणारे, हे मानवतावादी दृष्टिकोन पहा आमच्या शिवसैनिकांचा। एक मला वाटतं चार अँब्युलन्स आमच्या शिवसैनिकांनी तयार केले, पूर्णपणे हे भंपक बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात। काल आणि आज यांना मातोश्रीवरती घुसून काही वेगळं करण्याचं कारस्थान आणि रचलं होतं। हनुमान चालीसा वाचायचं असेल तर आपल्या घरातही वाचता येते, मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचता येईल, अशा अनेक जागा अध्यात्माच्या आणि धार्मिक आहेत जिथे जाऊन तुम्हाला हनुमान चालीसा वाचता येईल, इतर काही धार्मिक गोष्टींचं पठण करता येईल। त्यासाठी मातोश्रीची जागा निवडणं व त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये गोंधळ आणि अस्थिरता निर्माण करणं, दंगल सदृश्य निर्माण करणं परिस्थिती, हे कोणाच्या कारस्थान? या जर कोणी खासदार बाई आहेत, खरं म्हणजे यांचा हिंदुत्वाचा संबंध काय आहे? श्रीरामाचं नाव घ्यायला यांचा विरोध होता या बंटी आणि बबलीचा, राम अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता, हिंदुत्व शब्द यांना घ्यायला लाज वाटत होती, आणि आज हे लोक हनुमान चालीसा, हिंदुत्व अशा प्रकारची भाषा वापरून महाराष्ट्रापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। शिवसेनेचं हिंदुत्व हे अशा घंटाधारीचं नाहीये, घंटा वाजवणाऱ्यांचं घंटाधारी हिंदुत्व नसून आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे।
आम्ही कायम हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हातामध्ये गदा घेतलेली आहे, तलवार घेतलेली आहे आणि गरज पडली तेव्हा अयोध्येमध्ये हातोडे सुद्धा घेतले. तेव्हा हिंदुत्व आम्हाला कोणी शिकवण्याचं अतिशहाणपणा करू नये. हे जे दीड शहाणे आहेत त्यांना आम्ही आजही सांगतो, कृपा करून शिवसेनेच्या वाड्याला जाऊ नका, मातोश्रीशी छेडछाड करू नका, 20 फूट खाली गाडले जा. हे मी कॅमेरा समोर सांगतो. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका. आज जी तुमच्या विषाला उकळी फुटलेली आहे, हिंदुत्वाच्या नावाने विष आहे, हे खरं हिंदुत्व नाही आहे. या विषाला जर तुमच्या उकळी फुटली असेल तर ती तिथल्या तिथे दाबण्याची ताकद आजही शिवसेनेमध्ये आहे. आणि आम्हाला वारंवार परत धमक्या देऊ नका इथे बसून. मी पण नागपुरातच आहे, मी नागपुरातच आहे आणि उद्धवजींनी मला इथे नागपुरातच राहायला सांगितलेलं आहे. पण तुम्हाला मी सांग, धमक्या देऊ नका आम्हाला. राष्ट्रपती राजवट, आम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते आणि का लावली जाते आणि कोणत्या परिस्थितीत लावली जाते आणि कोणत्या परिस्थितीत उठवली जाते. राष्ट्रपती राजवट सकाळी 4 वाजता राजभवन उघडून शपथ घेऊन मग राष्ट्रपती राजवट उठवणारे कारस्थानी लोक सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. बरं का, 4-5 वाजता पहाटेचे शपथ घेतील त्यानंतर उठलेली राष्ट्रपती राजवट. तेव्हा राष्ट्रपती राजवटीची त्या घटनात्मक तरतुदी आणि कायद्याच्या तरतुदी शिवसेनेला सांगू नये. आम्हाला कायदा कळतो, आम्हाला घटना कळते. कायदा आणि घटना जर कोणाला शिकवायची असेल या राज्याच्या राज्यपालांना शिकवा, जे राजभवनात बसले आहेत आणि अनेक घटनात्मक फायलींवर 40 वर्षापासून बसून आहे. या ज्या बाई आहेत कोणी खासदार, ज्यांना केंद्राची सुरक्षा काल मिळाली मला माहित नाही, त्याची कारण आम्ही सांगू शकतो, काही खासगीत सांगू या सुरक्षेची कारण. बोगस सर्टिफिकेट जातीच्या, जातीचं बोगस सर्टिफिकेट वापर करून जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढते आणि ज्या बोगस सर्टिफिकेटला हायकोर्टानं सुद्धा शिक्का मारलेला आहे की हे बोगस आहे, हायकोर्टला खटला हरलेले आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे, अशा बोगस सर्टिफिकेटवर निवडून आलेल्या खासदारानं आम्हाला नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवल्या. या महाराष्ट्रामध्ये ढोंग आणि पाप, खोटेपणा याला थारा नाही. ही शिवसेना माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आज आपण पाहिलं असेल, कालपासून आपण पाहत आहे, मातोश्रीची रेकी करण्याचा काल प्रयत्न झाला, आज त्याला जे काय कारस्थान करायचं होतं. आणि मग शिवसैनिक संतापले, शिवसैनिक चिडले, शिवसैनिक चाल करून गेले, तर तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तो आमच्या स्वाभिमानाचा विषय. आणि यापुढे जर असा प्रसंग परत परत आला तर पुन्हा पुन्हा आम्ही चाल करून जाऊ, हे लक्षात घ्या. सत्ता असेल नसेल आम्हाला परवा नाही, ती तुम्हाला आहे. तुमचा जीव तडफडतोय सत्तेशिवाय, आमचा नाही. तुम्ही गटांगळा खातात, आम्ही नाही. या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, या महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा, अराजक निर्माण करायचा, अशा पद्धतीनं स्वतःची हिंमत नाही पुढे येऊन लढण्याची, म्हणून शिखंडीना पुढे करायचं काही आणि त्यांच्यावरून आमच्यावरती हल्ले करायचे. हे जर असंच चालणार असेल तर त्या शिखंडीच्या आड जे लपून हल्ले करतायत त्यांचा लक्षभेद केला जाईल. महाभारत नव्यानं घडवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे.
हे सरकार महाराष्ट्राचं जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, हे सरकार त्याचा पूर्ण जो कार्यकाळ करणार तो पूर्ण करेल आणि यापुढे सुद्धा आम्ही सत्तेत राहू हे महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालणाऱ्यांनी लक्षात ठेवा. बोगस सर्टिफिकेट वाले जे खासदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही परत लोकसभेला निवडणूक जेव्हा होईल तेव्हा जाऊन दाखवा. अमरावतीला मी जाणार आहे, आम्ही सगळे जाऊ पाहतो अमरावती शिवसेनेचा की आणखीन कोणाचा. या महाराष्ट्रामध्ये हे जे उपटसुंब काही उपटलेले आहे उपरे, ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही, ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही, त्यांना हाताशी पकडून सध्याचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांचा पुचाटपणा आहे. अशी खूप आव्हानं शिवसेनेनं स्वीकारली आणि परतवून लावली. किंबहुना आव्हानाच्या छाताडावरती उभे राहून आम्ही आजपर्यंत इथे 50 वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना या महाराष्ट्रात आणि देशामध्ये उभी आहे. इतकंच सांगतो, कोणी जरी काही म्हणत असलं, कोणी कितीही हवेतले फुसकेबार सोडत असले तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही पळपुटे आहात, प्रत्येक वेळेला तुम्हाला पळून जावं लागेल, पण मी आभार मानतो या लोकांचं, यांच्या निमित्तानं का होईना शिवसेना कुठे आहे ते विचारत होते. त्यांना शिवसेना 2 दिवस मुंबईची दिसते आहे, महाराष्ट्रात दिसते आहे आणि नागपुरात सुद्धा दिसते. आणि शिवसेनेचं रक्त काय आहे, शिवसेनेचं मनगट अजून कसं, ते त्या मनगटामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं एक कायम आहे. जे पळून गेलेले आहेत आज, त्यांचे बहाणे काही असतील, यापुढे जर मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं, यापुढे शिवसेनेच्या नादाला कोणी लागलं तर त्यांनी आपल्या गोऱ्या स्मशानात रचून यावं हे मी तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगतो. ही एका शिवसैनिकाची भाषा आहे. हा संताप आहे, हा राग आहे आणि मी जे बोलतोय त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे. सर ये हिंदी में बोलने संक्षिप्त में, ये जो शमशान की जो बात की है, क्या शमशान की बात है? आप मैंने बोल लिया ना, आप ट्रांसलेट कर लिया. अभी अभी देवेंद्र फडणवीस ने एयरपोर्ट में कहा है. अरे को, मुझे सुनने की जरूरत नहीं है किसने क्या कहा, मैं मेरी बात बोल रहा हूँ. आपने हैंडल नहीं किया जिस वजह से वो राष्ट्रीय नेता बन रहे हैं. अरे भाई, आपको तो ऐसे छोटे मोटे लोगों के कंधे पर बंदूक रखकर शिवसेना के ऊपर हमला करने की आपको आदत पड़ गया, क्योंकि आपकी ताकत खत्म हो गई. सर ही गोवऱ्या धमकी नहीं का तुम्हें गोवऱ्या मुंका 2 दिवस का धमक्या चालल्या होत्या आमच्यावर. मग जरी धमकी असेल तर गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये जे धमकी सत्र सुरू आहे, हा मातोश्रीचा रेकी करून आत्मदे घुसण्याचा प्रयत्न सुरू होता. तुमच्या 100 पिढ्या खाली उतरायला पाहिजे मातोश्रीवर घुसण्यासाठी. ज्या मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची मशाल पेटवली, हिंदुत्वाची गर्जना केली, त्या पवित्र मंदिरात हिंदुत्वाच्या तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी घुसण्याची भाषा करता. अरे हनुमान चालीसा तुला वाचायची आहे ना भाई, तू वाच ना घरात तुझ्या. तुला दिल्लीला दिली ना एवढी मोठी कोठी, हा तिथे वाच ना त्या कोठीवर बसून, त्या कोठीत वाच आधी, त्या कोठीत हनुमानाची मूर्ती लाव. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा माननीय उद्धव ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा झाला त्या प्रत्येक वेळेला या अयोध्येच्या दौऱ्याची सगळी सूत्र किंवा आमचं जे मुख्यालय होतं ते अयोध्येतल्या हनुमानगढीतून आम्ही काम करत होतो. आम्ही सगळे हनुमानगढीमध्ये बसून काम करत होतो. हनुमानगढीचे महंत आमच्याबरोबर असायचे. स्वतः उद्धवजी त्या काळात 2 वेळा अयोध्येत हनुमानगढीवर 4-4 तास तिथे बसून आम्ही संपूर्ण अयोध्येच्या दौऱ्याचं नियोजन करत होतो. तेव्हा ही बया आम्हाला काय सांगते,
वो बंटी बबली को छोड़ दीजिए आप, ये नौटंकी है ना, ये नौटंकी उधर जाके करो। शिखंडी के पीछे कौन है सर, जिसे आपने कहा उसको शिखंडी के पीछे, शिखंडी के पीछे कौन है और शिवसेना कैसे भेद करेगी? शिखंडी के पीछे भी और खुद भी शिखंडी बन गए हैं लोग, खुद ही शिखंडी बन गए। कोण आहे थे बंदूक ठेवणारी लोक? काय भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं दळभद्री पद्धतीने सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण, या शिखंडी पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून नाही, कधीच नाही। राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक युद्ध झाले, बरं का, संघर्ष झाले, जय पराजय झाले, पण अशा प्रकारचं कोत्या मनाचं शिखंडी पद्धतीचं राजकारण, म्हणजे महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं अशा प्रकारचं हे राजकारण महाराष्ट्राची बेआबरू करणार आहे। आणि कोणाच्या जीवावर तुम्ही करताय? सीबीआय आणि ईडीच्या जीवावर करा, काय हवं ते करा। आशिष शेजारांनी शिवसेनेला इशारा दिला आहे, सोडा ते काय सांगते मला, चल पोलिसांच्या भरोशावर सत्तेचा माळ झालेला आहे। मग तुमचं काय, तुमचा माळ कशाच्या जीवावर आहे? तुमचा माज आजपर्यंत कशाचा जीवावर आहे? केंद्रामधल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावरच माज आहे ना। आम्ही तर जन्मताच माजोरड्या शिवसैनिक म्हणून, आमचा माज काय आहे आज तुम्ही पाहिलं, यापुढे पण दाखवू। आम्हाला पोलिसांची गरज नाही, आयुष्यभर आम्ही पोलिसांशी संघर्ष करतच इथपर्यंत काम करत आहोत। पोलिसांच्या आमची कधीच दोस्ती झाली नाही, पोलिसांचा आम्ही कधी वापर केला नाही। आजही आम्ही जी लढाई करतो ती पोलिसांच्या सत्तेच्या बळावर नाही, लक्षात घ्या। आमच्यात माज आहे, हा माज शिवसेनेचा म्हणून आहे, तो बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या मनगटात जो माज भरलेला आहे ना, तो माज असाच राहील। शिवसेनेला जेरी सांगतात आणि अखिश मुंबई काय जेरी सांगतात, हा शब्द चुकीचा आहे। जेरीस काय आणतं काय, मी मगाशी सकाळीच म्हटलं की प्रत्येकाने आपल्या लायकीप्रमाणे वागावं। जेरीस कुठे पळून गेले ना, बघा असं आहे की जर एक राजकीय पक्ष कोणाचा तरी वापर करतो, मीडिया त्यांच्या वक्तव्याला महत्व देत आहे, केंद्रातून त्यांना फूस लावली जाते, आणि तरी आम्ही ठामपणे सांगतोय आला अंगावरती घेऊ शिंगावर आपटू। आय रिपीट, परत जर शिवसेनेच्या अंगावर याल तर स्मशानात गौऱ्या रचून यायचं। पण यामुळे महाराष्ट्राच्या कायद्याने सुद्धा प्रश्न निर्माण, अजिबात नाही। आमच्याकडून जर काही गैरकृत्य घडलं असेल तर पोलीस आमच्यावर कारवाई करते, मग प्रश्न येतो कुठे कायदा सुव्यवस्थेचा? आम्ही जर काय आमच्या शिवसैनिकांनी जर कायदा हातात घेतला असेल तर पोलीस कारवाई करतील। जर तुम्ही आमच्या दैवतांवर आमच्या मंदिरांवर अशा प्रकारे चाल करून येत असाल आणि त्याच्या रक्षणासाठी भिंत उभी राहिली असेल तर यात लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो कुठे? अजिबात नाही। किंबहुना शिवसैनिकांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी मातृश्रीचं रक्षण केलं आणि या पळपुटांना त्यांची जागा दाखवली। हे भंपक लफंगे आहेत सगळे, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, आणि या महाराष्ट्राच्या शत्रूच्या मागे या राज्याचे माजी मुख्यमंत्री उभे राहतात, या राज्याचे विरोधी पक्षनेते उभे राहतात। काय एवढं काय तुमचं प्रेम उतू चाललंय या लफंगांच्यावर? तुम्ही कधी हनुमान भक्त झालात? संपूर्ण देश हनुमान भक्त आहे, या देशाच्या संस्कार आणि संस्कृती राम आणि हनुमानामध्ये सामावलेली आहे। तुम्ही आम्हाला शिकवता, आम्ही काय असं लपवून चोरून घेऊन जाणार नाही। अमरावती हा शिवसेनेचा वाले गेला आहे, ठीक आहे, यावेळेला आमचा खासदार नसेल तिथे, थोड्या मताने त्यांचा पराभव झाला आमच्या अडथळ्यांचा। कधी काळी तिकडे शिवसेनेचे 5 आमदार होते, शिवसेना प्रमुखांचं नातं आहे त्या मातीशी, उद्धवजींचं पक्षाचं। आम्ही जाणार अमरावतीमध्ये, आता मोठा मेळावा लावतोय आम्ही तिथे,
अमरावती मध्य शिवसेने का बोलबाला सर्टिफिकेट से बचने के लिए ये सब हो रहा है। देखो ये बोगस कास्ट सर्टिफिकेट ये बहुत बड़ा कांड है। अमरावती की जो सांसद है उनका बोगस सर्टिफिकेट कांड है, वो दबाने के लिए केंद्र से उनको मदद मिल रही है। मैं आपको बता रहा हूं, हाईकोर्ट ने उसको फटकार लगाई है, हाईकोर्ट में वो हार गई है और सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है, स्टे दिया है। लेकिन केंद्र से इस व्यक्ति को मदद हो रही है। मी तलवार दाखवलेली नाही, कारण तलवार काढून दाखवणार गुन्हा आहे। मला मिळाली तलवार होते, मी कायदा करतो, मला आय लॉ मेकर, खासदार आहे आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले ते मला माहिती आहे। मुख्यमंत्री कार्यक्रमाला उद्या कार्यक्रमाला त्याचा प्रधानमंत्र्यांचं कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांचं कार्यालय बघितलं, मी इथे बसून कसं काय सांगू।